माझे सर्व सहपोलीस आयुक्त इथे प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, मी हेमंत नकाळे IPS 1987 बॅच आर जस्ट नाव टेकन ओवर द चार्ज ऑफ सिटी मुंबई. हा चार्ज मी नुकताच घेतलेला आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना आपणा सगळ्यांना माहिती आहे सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येमधून जात आहे आणि ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने आणि माझ्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने ती सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या नेमणुकीच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जी मुंबई पोलीसची प्रतिमा मलिन झालेली आहे त्याला चांगल्या करण्याचा आणि आमच्या मुंबई शहरामध्ये अधिकारी कर्मचारी ते खालच्या कॉन्स्टेबल दर्जापासून असो की सर्वोच्च पोलीस आयुक्त दर्जापर्यंत असो सगळ्यांचं सहकार्य सहभाग या कार्यामध्ये लाभणार आहे आणि तो निश्चितपणे मला मिळेल याची मला शाश्वती आहे. आपण सगळ्यांनी या कामामध्ये सहकार्य करावं जेणेकरून महाराष्ट्र पोलीसचं मुंबई पोलीसचं नाव चांगलं होईल आणि कोणत्याही प्रकारची टीका मुंबई पोलीसवर होणार नाही अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नागरिकांच्या सहकार्याने आम्ही एक चांगलं पोलीस दल सक्षम पोलीस दल म्हणून कार्य करू शकू अशी मी आपला ग्वाही देतो. मागच्या काही दिवसापासून आपण बघताय या प्रकारचं अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते योग्य नव्हे आणि त्याचा रिक्सर तपास यंत्रणेकडून की NIA असेल किंवा ETS असेल यांच्याकडून या झालेल्या गुन्ह्याबाबतचा तपास करण्यात येत आहे आणि तो योग्य रीतीने तपास होईल याची मला पूर्ण खात्री आहे. जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न विचारताना असं झालं तर कसं होईल तसं झालं तर कसं होईल असे हायपोथेसिस न करता किंवा वैचारिक पातळीवर प्रश्न न ठेवता
ज्या फॅक्ट आहेत त्याच्याबद्दल बोलावं. नंबर दोन, कोणत्याही ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशनबद्दल बोलणे योग्य नाही. तो त्या तपास यंत्रणेचा भाग आहे आणि न्यायाधीशांचा भाग आहे. कोणत्याही ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशनबद्दल कुणीही कमेंट करणं योग्य होणार नाही. तिसरा, तुमच्यापैकी काही पत्रकार मंडळींना काही प्रश्न असतील, मी नुकताच चार्ज घेतलेला आहे, त्यामुळे मला कोणतीही स्टॅटिस्टिक्स किंवा फॅक्ट्स माझ्यासमोर सध्या तरी नाही. परंतु मी अगोदर मुंबई सिटीमध्ये काम केलेलं आहे ॲज ए ॲडिशनल सी पी क्राईम 3.5 वर्ष, 1 वर्ष ॲडिशनल सी पी ईस्ट रिजन आणि 2 वर्ष जॉईंट सी पी ॲडमिनिस्ट्रेशन. तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी निश्चितच देऊ शकेन. फक्त विनंती ही आहे की एका पत्रकाराने एकच प्रश्न विचारावा, दुसऱ्या पत्रकारांना सुद्धा संधी द्यावी आणि जेव्हा सगळ्या पत्रकारांचा एक एक प्रश्न संपेल त्याच्यानंतरच दुसरा प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात येईल, ती मला वेळ असेल तर.